एक्सप्रेसवेवर भरधाव वेगाने जाणारा कांद्याचा ट्रक वळवण गावाजवळ चालकाच्या गाडीवरील ताबा सुटल्याने उलटलाय. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय. कांद्याचा ट्रक उलटल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी कांदा पळवण्यासाठी मोठी झुंबड केली होती. सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला कांद्याचा ट्रक हा चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मार्गाच्या सुरक्षा कठड्याला सुमारे 100 मीटर घासत जाऊन पुढे पुलावरून खाली कोसळला. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकमधून मोठ्या प्रमाणात कांदा सर्वत्र पसरला होता. हा कांदा पळविण्याकरता नागरिकांनी मोठी झुंबड करत पोतीच्या पोती भरून कांदे लंपास केलेत. दरम्यानच्या काळात वाहतूक ही वळवण गावातून वळविण्यात आली होती. सदरच्या अपघातात ट्रकचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय. जखमी चालकावर निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.